श्रोतेहो, आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात निवृत्ती वेतनाबाबत. विशेषतः मागच्या आठवड्यात निवृत्ती वेतन हा विषय गाजतोय. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं 2014 केल्या गेलेल्या कर्मचारी पेन्शन सुधारणा योजना दुरुस्त्या वैध ठरवल्या. देशभरातल्या लाखो कामगारांवर या निर्णयाचा सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यामुळे या सुधारणा नियमित आस्थापनांच्या कामगार कर्मचाऱ्यांप्रमाणेच ज्यांना सूट प्राप्त झाली आहे अशा आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांनाही लागू होतील. म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ हा सर्वांसाठी खुला केला गेला आहे. तसंच ज्यांनी ईपीएसचा लाभ घेतला आहे अशा ईपीएफओ सदस्यांना निवृत्ती पश्चात मिळायच्या पेन्शनसाठी त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33% योगदान द्यावं की दरमहा 15,000 रुपयांची कमाल मर्यादा निर्धारित करण्यात आलेल्या पेन्शन पात्र पगाराच्या तुलनेत 8.33% योगदान त्यांनी द्यावं यापैकी एकाची निवड करण्याची अजून एक संधी दिली गेली आहे. केंद्र सरकारला पेन्शन योजनेत भविष्यवेध घेत अथवा पूर्वलक्षी प्रभावानं कोणतेही बदल करण्याचे अधिकार प्राप्त आहेत असंही कोर्टानं नमूद केलं आहे. शिवाय 2014 तरतुदी ज्यात पेन्शन रकमेची गणना करण्यासाठी सेवेतल्या शेवटच्या 60 महिन्यांच्या पगाराची सरासरी विचारात घ्यावी हा मुद्दा सुद्धा मान्य करण्यात आला आहे. पेन्शन सेवेबाबत अजून एक मुद्दा महत्वाचा ठरतोय, तो म्हणजे एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन योजनेबाबत. नवीन निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच एनपीएसच्या ऐवजी केंद्र सरकारनं जुनी निवृत्ती वेतन प्रणाली लागू करावी अशी मागणी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं कॅबिनेट सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. काही राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनीही ही मागणी केली आहे. या नवीन नॅशनल पेन्शन योजनेची माहिती देताना वित्तीय सेवा पुरवठादार वसंत कुलकर्णी म्हणाले, आज अनेक राज्यांच्या कर्मचारी संघटना एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करीत आहेत. राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या राज्यांनी नवीन पेन्शन योजना रद्द करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. जुनी पेन्शन योजना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने रद्द करून 2003 नवीन पेन्शन योजना संरक्षण दल वगळता केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2004 लागू केली. नवीन पेन्शन योजनाचे सध्या 22.74 लाख केंद्राचे कर्मचारी तर 55.44 लाख राज्य सरकारचे कर्मचारी या योजनेचे लाभार्थी आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती एनपीएस हा एक निवडणूक मुद्दा बनलेला आहे. जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना जी एनपीएस या नावाने ओळखली जाते या योजना वेगवेगळ्या आहेत. जुन्या पेन्शन योजनेत सरकार कर्मचाऱ्यांना निश्चित सेवानिवृत्ती वेतन देण्यास वचनबद्ध होते, तर नवीन पेन्शन योजनेत मूळ वेतन अधिक महागाई बट्ट्याच्या 14% रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाते आणि तितकीच रक्कम राज्य सरकार देते आणि ही रक्कम पेन्शन नियंत्रक आणि विकास प्राधिकरणामार्फत म्हणजेच पीएफआरडीए मार्फत नियंत्रित केली जाते. कर्मचाऱ्याला एनपीएस खाते उघडताना निधी व्यवस्थापक म्हणून पीएफआरडीए मान्यता प्राप्त एखाद्या निधी व्यवस्थापकाची निवड करावी लागते. हा निधी खातेधारकाने निवडलेल्या निधी व्यवस्थापकामार्फत भांडवली बाजारात गुंतविला जातो. एनपीएसमध्ये निधी बाजारात गुंतवला जात असल्याने परताव्याची हमी दिली जात नाही. सरकारी रोखे, खासगी रोखे, कंपन्यांचे समभाग आणि ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यामध्ये ही रक्कम गुंतवली जाते. जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित मासिक उत्पन्न मिळते, तर एनपीएसमध्ये कर्मचारी त्याच्या नोकरीच्या काळामध्ये त्यांच्या पगारातून जमा होणारी रक्कम बाजाराशी संबंधित साधनांमध्ये गुंतवली जात असल्याने आणि जमा रकमेवरती त्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती वेतन मिळते. सेवानिवृत्ती वेतनाच्या अनिश्चिततेमुळे कर्मचारी संघटना या योजनेला विरोध करीत आहेत. नवीन पेन्शन योजनेअंतर्गत खाते उघडण्यास खासगी क्षेत्रातील कर्मचारी सुद्धा पात्र आहेत. एनपीएस अंतर्गत गुंतवण्यात येणाऱ्या साधनांपैकी समभाग हे सर्वाधिक परतावा देणारे साधन असले तरी ते अस्थिर आहे. साहजिकच अल्प काळात या साधनात तोटा होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन समभाग विकल्पात
सरकारी कर्मचाऱ्यांना 15% अधिक रक्कम गुंतवू शकत नाहीत. खासगी क्षेत्रातील खातेधारकांना 75% रक्कम समभाग साधनात गुंतवता येतात. भांडवली बाजारात दीर्घकाळ केलेली नियोजनबद्ध गुंतवणूक नेहमीच लाभदायक ठरल्याचे आकडेवारी सांगते. सरकारने समभाग गुंतवणुकीची मर्यादा वाढविल्यास जमा रकमेवर अधिक लाभ मिळून सध्यापेक्षा अधिक रक्कम उपलब्ध होईल. पर्यायी पेन्शन सुद्धा अधिक मिळेल. नवीन पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर कर्मचारी पेन्शन रकमेचा काही भाग एक रकमी काढू शकतो. या काढलेल्या रकमेपैकी 60% रक्कम करमुक्त आहे तर उर्वरित 40% करपात्र आहे. तसेच नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी उर्वरित रक्कम वार्षिकीमध्ये गुंतवणूक करणे सक्तीचे आहे. तर जुन्या पेन्शन योजनेत शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन म्हणून दिले जाते. हे एनपीएसला विरोध होण्यामागचे दुसरे कारण आहे. जर सेवानिवृत्तीच्या वेळी अधिक रक्कम उपलब्ध झाली तर वार्षिकीद्वारे मिळणाऱ्या मासिक निवृत्ती वेतनात वाढ होणे शक्य आहे. हे घडले तर कर्मचारी संघटनांचा विरोध कमी होईल. एक वित्तीय नियोजक या नात्याने मी एनपीएसचा समर्थक आहे. गरज आहे ती वित्तीय शिस्त अंगी बांधविण्याची. 30 वर्षाच्या कमवत्या काळात अनावश्यक खर्चाला कात्री लावून पुरेशी रक्कम बचत म्हणून एनपीएसमध्ये गुंतवली तर सेवानिवृत्ती पश्चात 30 वर्षाचा काळ सुखाने घालविता येईल. एक लक्षात ठेवा, या जगात सर्व काही विकत घेण्यासाठी कर्ज मिळते परंतु सेवानिवृत्ती पश्चात उदरनिर्वाहासाठी कर्ज मिळत नाही. त्या दिवसातील उदरनिर्वाहासाठी आपल्यालाच आपली तरतूद करावी लागते. ही तरतूद करण्यासाठी एनपीएस सारखा राजमार्ग दुसरा कुठलाही नाही. जे कोणी एनपीएसला विरोध करीत आहेत त्या कर्मचारी संघटनांनी आपल्या सदस्यांना अर्थसाक्षर करण्याची आज गरज आहे, इतकेच मी सांगू इच्छितो. श्रोते हो, एनपीएस म्हणजेच नवीन निवृत्ती वेतन योजना ही आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर आहे. सामान्यतः अर्थव्यवस्था जशी विकसित होत जाते तसे व्याजाचे दर कमी होत जातात आणि भांडवली बाजारातून मिळणारा परतावा वाढत जातो. जुनी वेतन प्रणाली ही व्याजाच्या दरावर अवलंबून होती, त्यामुळे त्यातून मिळणारा परतावा हा निश्चित असला तरी मर्यादित होता. एनपीएस मधला परतावा हा भांडवली बाजारावर अवलंबून असल्यामुळे अधिक मिळण्याची शक्यता आहे. शिवाय त्यातून सरकारवर सुद्धा पडणारा बोजा कमी आहे. स्वाभाविकच सर्वच घटकांसाठी नवीन निवृत्ती वेतन योजना ही आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर आहे. याविषयी अधिक चर्चा करताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, आत्ताच संपलेल्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका ज्या मिड टर्म इलेक्शन होत्या त्याच्यामध्ये काही उमेदवारांनी आम्हाला सोशल सिक्युरिटी ही पूर्णतः काढून टाकायची आहे, हे काहींनी डायरेक्ट म्हणलं, काहींनी इनडायरेक्टली म्हणलं. याच्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं जे विधान होतं ते असं होतं की जे माणसांना सोशल सिक्युरिटी मिळते आहे ती त्यांनी एका मोठ्या कालावधीमध्ये नोकरी करून मिळवलेली आहे, त्यांचे त्यांनी गुडघे जिजवलेले आहेत, त्यांच्या हातावर वळ पडलेले आहेत, अशा अर्थाची विधानं जेव्हा बराक ओबामांनी केली त्याला टाळ्या मिळाल्या. आपल्या भारतामध्ये ज्या काही निवडणुका चालू आहेत, स्पेशली हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये हा प्रश्न एका अर्थाने वरती आलेला आहे. याचं कारण आहे की जवळपास घरटी त्या भागामध्ये एक हा नोकरी करणारा माणूस आहे किंवा पेन्शनर आहे आणि यामुळे आपल्याकडेही जुनी पेन्शन व्यवस्था आणि नवीन पेन्शन व्यवस्था हा एक मोठा हायलाइट झाला आहे. हे फार चांगली गोष्ट आहे. आत्ताची जी गोष्ट आहे की एनपीएसला विरोध करावा का एनपीएसला वाईट म्हणावं, जुनी पेन्शन व्यवस्था जी होती ती साधारण अशी होती की माझं आत्ताची किती सर्व्हिस झालेली आहे, माझं निवृत्तीचं वय काय आहे आणि साधारणतः निवृत्तीच्या वेळेला मला पगार किती असणार आहे हे जर माहीत असेल तर माझी पेन्शन मला माहीत असायची. याला म्हणतात डिफाईन्ड बेनिफिट प्लॅन. याच्यामध्ये तुम्हाला द्यायची पेन्शन जी काय होती हा तुमचा एम्प्लॉयर, हा मग सरकार असेल किंवा इतर कोणी असेल, त्याला ते करावं लागायचं. त्यासाठी त्यांना पैसे गुंतवावे लागायचे किंवा त्यांना त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून ते आणावे लागायचे. दुसरा जो आहे की डिफाईन कॉन्ट्रीब्युशन प्लॅन, तुमचं बेनिफिट काढून घेतले, तुमच्या पगारातून काढला जाणार जो काय होता तो न काढता तुम्हाला दिला आणि सरकारने किंवा इतरांनी जे काय करायचं होतं ते तुम्हाला आधीच T0 आत्ताच्या टाइमला लगेच देऊन टाकलं. याच्यामध्ये फायदा असा झाला की तुम्हाला जिथे कुठे गुंतवायचं आहे तिथे गुंतवत बसा. मागच्या 8 ते 9 वर्ष मी एक ब्लॉग लिहितो आहे ज्याच्यामधून माझा हा अगदी पूर्ण विश्वास आहे की शेअर बाजारामध्ये जर अशा गोष्टी गुंतवल्या गेल्या तर मोठ्या काळामध्ये त्याला मोठा परतावा मिळतो
आणि त्याची जी जोखीम असते ती देखील कमी होते. परंतु जुन्या काळामध्ये ज्या प्रकारे सरकार जी होती एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ही जनरली त्यांच्या पेन्शनचे जे पैसे होते ते साधारणतः सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवले जायचे ज्यांना कुठल्याही प्रकारे डिफॉल्ट केला जायचा नाही. सरकारचं कर्ज होतं त्यामुळे ते आज ना उद्या परत येणार आहे हे असायचं. परंतु त्याला जे एक डेफिसिट झालेलं आहे की समजा भविष्याची मागणी आहे 1,00,000 करोड आणि जे आत्ता माझ्याकडे निधी आहे तो 1,00,000 करोड नाहीये, या मधला जो फरक येतो तो सरकारला द्यावा लागायचा. ह्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारवर जो ताण यायचा तो एका अर्थाने आलाच पाहिजे. कारण ज्या लोकांनी ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं आयुष्य त्यासाठी दिलेलं आहे या बाबतीमध्ये ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु पेन्शन सारख्या गोष्टी अधिकाधिक ज्या वेळेला गुंतवल्या जातात ज्या वेळेला आपल्या कर्मचाऱ्यांना थोडं अधिक गुंतवणूक देता यावी म्हणून शेअर बाजारामध्ये की शेअर बाजारामध्ये काही असो तुम्हाला एक ॲव्हरेज 12-14% उत्पन्न सरकारच्या याच्यामध्ये इझिली येत होतं नव्हतं मला माहीत नाही. शेअर बाजार 12-14% गुंतवणूक अगदी इझिली परतावा तुम्हाला देऊ शकतो. आणि ज्या वेळेला एक मोठी संस्था काही 1,000 करोड रुपये गुंतवते त्यावेळेला याच्यामध्ये येणारं परतावा देखील वाढलेला असतो. हा एक मोठा फायदा आहे. आणि त्यामुळे एक स्वतः अभ्यासक म्हणून माझा स्वतःचा थम्सअप आहे, याला मी प्लस म्हणतो, याला एक चांगलं म्हणतो. आणि पेन्शन फंड ऑर्गनायझेशनमध्ये आजही पूर्ण जात नाहीये किंवा काही ठराविक निफ्टी बीज किंवा ज्याला इंडेक्स फंड म्हणतात हे त्या टाईपने त्याची गुंतवणूक होते आहे. हा एक फार चांगली गोष्ट आहे. जुनी जी होती पेन्शन योजना ती चांगली होती परंतु त्याच्यामध्ये अधिक जर मला काही करायचं असेल, समजा आज कोणीतरी 20-21 वर्षाला सर्व्हिसला लागला आणि त्याच्यानंतर 50व्या वर्षी जर त्यांना पेन्शन पुढे द्यायची असेल तर या मधल्या कालखंडामध्ये सरकारला त्याच्यामध्ये काही नाही. सरकारला कर्ज मिळतं आहे, सरकारला इतर गोष्टींसाठी द्यायचं आहे कर्ज, ते उभारतात त्याच्यामध्ये त्यांना जे काय लागणार आहे त्याच्यातून सरकारने उभारलं आणि त्यांना त्याचं व्याज कोणालाही द्यावंच लागणार आहे. परंतु जर इतर कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी हा पैसा लागणार असेल किंवा इतर लोकांना देशाच्या गुंतवणुकीमध्ये हा जर एक मोठा पैसा उपलब्ध होणार असेल, त्यातून जर गुंतवणूकदार म्हणून ईपीएफओला फायदा होणार असेल, तर माझा या सगळ्या होणाऱ्या नवीन गोष्टींना मी त्याला प्लसच म्हणणार आहे, मी त्याला चांगलंच म्हणणार आहे. निवृत्ती वेतन हा विषय सर्वच अर्थव्यवस्थांसाठी महत्वाचा असतो, त्यासाठी दीर्घकालीन धोरण आवश्यक असतात. भारत हा तरुण कामगारांचा देश आहे. तरुण अर्थव्यवस्था असलेल्या भारताची 60%हून अधिक लोकसंख्या उत्पादक वयोगटात मोजली जाते. परंतु एवढी मोठी लोकसंख्या कमावती असून सुद्धा आर्थिकदृष्ट्या साक्षरता कमी आहे. शिवाय निवृत्ती वेतन हा अतिशय गुंतागुंतीचा विषय असल्यानं निवृत्ती वेतन धोरण हा भविष्यासाठी संवेदनशील विषय बनतो. तो भविष्यकालीन सामाजिक सुरक्षा या दृष्टीनं महत्वाचा आहे, तसाच सरकारचं दायित्व या दृष्टीनं सुद्धा मोठं आहे. आर्थिकदृष्ट्या सुरक्षित जीवनाची कल्पना यशस्वी निवृत्ती नियोजनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भविष्यकालीन सुरक्षेची खात्री पटलेला समाज स्वस्थ राहतो. निवृत्ती नियोजनावर सामान्य कामगार जनतेचे गैरसमज दूर होऊन नवीन निवृत्ती प्रणालीचा सर्वदूर स्वीकार व्हावा आणि त्यातून समृद्धतेचा पाया रचला जावा अशी सर्वांची इच्छा असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे.